कोल्हापूर पाठोपाठ आता सोलापूरातही भाजपला मोठा धक्का बसलाय पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंत देशमुख यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय वसंत देशमुख हे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात दिवंगत माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या काळापासून वसंत देशमुख हे भाजपशी जोडलेले आहेत परंतु आता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर वसंत देशमुख हे पवार गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय याबाबत वसंत देशमुख म्हणाले गेल्या सहा महिन्यांपासून कार्यकर्त्यांची पवार गटात प्रवेश करण्याची मागणी आहे तेव्हापासून शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा विचार सुरू होता आता कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत त्यामुळे शरद पवार यांची भेट घेऊन लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे या संदर्भात आम्ही समर्थकांची एक बैठक बोलावली होती या बैठकीतच पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं देशमुख यांनी सांगितलं वसंत देशमुख हे परिचारक यांच्या पांडुरंग सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत तसेच जिल्हा परिषद सदस्यही आहेत पंढरपूर तालुक्यावर देशमुख यांचे चांगले वजन आहे त्यामुळे देशमुख यांच्या पवार गटातील प्रवेशाने भाजपला चांगलाच हादरा बसण्याची शक्यता आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे हे आमदार आहेत असे असलं तरी भाजपकडून या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळे नाही म्हटलं तरी भाजपची ताकद या मतदारसंघात गटातटात विभागली गेली आहे त्यामुळे अवताडेंसाठी देखील हा मोठा धक्काच आहे वसंत देशमुख हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत परंतु उमेदवारी नाही मिळाली तरी मतदारसंघातून जो कोणी तुतारीचा उमेदवार असेल त्याचं काम करणार असं वसंत देशमुखांनी स्पष्ट केलंय विशेष म्हणजे परिचारकांनीच भाजपची साथ सोडत तुतारी हाती घ्यावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह हो होता परंतु परिचारकांकडून प्रवेश होत नसल्याने आता त्यांचे खंदे समर्थक देशमुखांनीच पुढाकार घेत पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय इतकंच नाही तर त्यांच्यासोबत पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले हे देखील पवार गटात जाणार आहेत त्यामुळे देशमुख यांच्या या निर्णयाने पंढरपूर मंगळवेड्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय हे मात्र नक्की अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका